चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कायदा कायद्याचं काम करत असतो, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो। कधीही महिलांचा मान सन्मान करणे, आदर करणे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर आपल्या छत्रपती शिवरायांच्या नगरीमध्ये महिला त्या ठिकाणी बूथवर बसल्या असताना हातवारे करून घाणेरडे शब्द वापरायचे, हे या कोल्हापुरातील जे कोणी केलं असेल त्यांना हे शोभत नाही, त्यांनी परत असं करू नये, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। एक प्रश्न उपस्थित केला होता, विसर्जन करून महिला आघाडीच्या सदस्य ज्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय। आता एक तर सांगायचं झालं तर त्यांनी 9 तारखेला ही मिरवणूक संपली, विसर्जन म्हणजे 10 तारखेला पहाटे संपली किंवा दुपारी संपली, त्यानंतर सन्माननीय जिल्हा प्रमुख पोलिसांना त्यांनी भेटायला येण्यासाठी फोन केला होता, पण जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आईंचा 9 तारखेला काहीतरी वाढदिवस होता, त्यांनी 10 तारखेला केला होता याच्यामुळे, त्यामुळे त्यांना ती वेळ मिळाली नव्हती। 10 तारखेला संध्याकाळी किंवा 11 तारखेला सकाळी त्यांनी ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यावरती ते पूर्ण अभ्यास केला असेल, कारण मला त्या ठिकाणी आपल्या आपण देखील त्या ठिकाणी आय विटनेस असाल, SP त्या ठिकाणी होते, ॲडिशनल SP त्या ठिकाणी होते आणि तानाजी सावंत यांनी पूर्ण शूटिंग घेतलेलं आहे त्याचं, त्यामुळे गुन्हा 4 दिवसांनी केला 5 दिवसांनी केला ह्यापेक्षा ती प्रोसेस आहे ती पूर्ण करून त्यांनी केला असेल आणि गुन्हा काय खोटा नाही। या गुन्ह्याचं जे काय घडलेलं त्याचं शूटिंग पूर्ण जे आमचे LCBचे किंवा कुठल्या आता मला माहीत नाही पी आहे ते तानाजी सावंत यांनी घेतलेलं आणि या गोष्टीला मी जास्त महत्व देत नाही, यामध्ये राजकीय कुठला येतो नाही किंवा काही नाही। मी पण त्यावेळी स्टेजवर होतो, मला पण दिसत होत, पण एक लक्षात घ्या, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण कसं वागावं हे आपण ठरवलं पाहिजे। म्हणजे त्या ठिकाणी ते शूटिंग जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, आपण असं म्हणू की काय हे म्हणजे काय लावून आलेली एवढी नशेत सगळी त्या ठिकाणी होते। आणि मग शेवटी आम्ही पण शिवसेना म्हणून आहोत, शिवसेना प्रमुखांची पायिक आहोत, जर तशा प्रकारचं कुठलं जर काय आमच्यावर आलं असतं तर त्यांना आम्ही सोडलं देखील नसतं, पण हे असं करणं योग्य नाही, कारण एकत्रित आपण कधीतरी काम केलं असतंय। मी ज्यावेळेला हे शिवसेनेमध्ये हा प्रकार घडला, शिवसेना मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आले, त्यानंतर पहिल्या प्रेसला या ठिकाणी आवाहन केलं होतं की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे, एकत्रित काम केलं आहे। आता विचार वेगळे असू शकतील, विचार वेगळे असू शकतील म्हणून काही वागावं एकमेकावर असं नाही ना, गेली 30-35 वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय आणि म्हणून त्यांनी देखील या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। बघा, वाईट घडायला काही वेळ लागत नाही, 2 मिनिट लागत नाही आणि कोण कोणासाठी थांबत पण नसतो, ज्याच्या त्याच्यात प्रत्येकात ताकद असते, पण आमची भूमिका नाही, आम्हाला समाजाचं काम करायचं आहे, ज्याने त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं। जे शब्द वापरले गेले त्या शब्दाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? अतिशय वाईट आहे आणि मी त्या फिरंगाई तालमीतल्या कुठल्याही सदस्याला या बाबतीत नाव ठेवणार नाही, कारण सगळे माझे सहकारी आहेत, प्रत्येकाची काही ना काही रूपाने मी कामं केलेली आहेत आणि त्यातली एकही व्यक्ती नव्हती, ही जी आणली होती ती खास पे करून आणलेली पोरं होती, ही आमच्या शिवसेनेच्या बूथवर तिथं दंगा करावा म्हणून ही पे करून आणलेली माणसं होती आणि त्यामुळे मी ह्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही। मी आज महत्व देतो ते माझ्या आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे, या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे। आज या ठिकाणी म्हणजे उद्या असं व्हायला नको की हेडलाईन तुम्ही तीच घ्या, आज आम्हाला पदाधिकारी नेमणूक आम्ही केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शहराचा आणि जिल्ह्याचा आम्हाला विकास करायचा आणि महाराष्ट्राला विकासापर्यंत न्यायचा। गणेश विसर्जन होता, गणेश विसर्जन म्हणजे धार्मिक वातावरण निर्मिती असताना असे राजकीय तेढ वगैरे आणले समोर, हे योग्य वाटतं का तुम्हाला? आपली संस्कृतीच नाही आहे ही, आपली संस्कृतीच ही नाही आहे। आता एक लक्षात ठेवा, काही दिवसात सगळे निकाल लागतील, सुप्रीम कोर्टामध्ये सगळे निकाल लागतील, त्यावेळी सगळी मंडळी गोल होतील, 0 संपतील ही मंडळी। आपण आता मला असं म्हटलं की जो प्रकार घडला त्यावेळी व्यासपीठावर आपल्या ॲडिशनल SP होते, SP होते किंवा तानाजी सावंत होते, वेळीच त्यांनी यांना आवरलं नाही का किंवा मग त्याच्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं? मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थितीची चाल आमच्याकडे त्यांना करून दिली नाही, म्हणजे आमच्यावर हल्ला होईल अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी पण एवढे मोठ्या लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी असं असताना असं घडतंय हे देखील आता विचार करायला लागण्याची वेळ आहे। जिल्ह्याचे प्रमुख पोलीस त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित असताना अशा प्रकारचं वर्तन होते आणि जवळपास 25-30 महिला या कोल्हापुरातील त्या ठिकाणी स्टेजवर बसल्या असून त्यांचा असा अवमान होतोय,
खरं म्हणजे त्याच ठिकाणी ठोकून काढायला पाहिजे होतं. मी जर असतो तर त्या ठिकाणी ठोकून काढला असता अधिकारी असतो. तर ठीक आहे, त्यांनी संरक्षण केलंय याबद्दल मला त्यांच्या बाबतीत काही कुठलाही आरोप करायचं नाही किंवा त्यांच्यावर कोणतं ऑब्जेक्शन नाही. पण आपण जसं म्हणताय तसा प्रश्न निश्चितपणे आमच्या महिलाकडच्या महिलांना देखील आला त्या दिवशी. त्यांनी मला विचारलं की एवढे पोलीस अधिकारी असताना हे अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे एकदम नीच दर्जाचं ते बोलणं आहे. नीच म्हणजे आपण तोंडात सुद्धा हे शब्द घेऊ शकत नाही असलं नीच वर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि निश्चितपणे कायदा पाहून घेईल. ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.